जास्त विचाराने मार्ग सापडत नाही। एका गावात एक माणूस राहत होता जो कुलूप तोडण्यात पारंगत होता। म्हणजेच जिथे कुठेही कुलूप तोडण्याची किंवा कुलूप उघडण्याचे काम आले तिथे त्याचे नाव प्रथम घेतले जात असे। एके दिवशी काही हुशार लोकांना त्याची परीक्षा घ्यायची होती आणि त्याला सांगण्यात आले की तुला या तारखेला या ठिकाणी येऊन कुलूप तोडावे लागेल। वेळेनुसार ठरलेल्या तारखेला तो तिथे पोहोचला। त्यामुळे स्पर्धेचे नियम त्याला समजावून सांगण्यात आले। तुम्हाला एका बॉक्समध्ये ठेवले जाईल आणि तो बॉक्स पाण्यात उतरवला जाईल। तुम्हाला कुलूप उघडावे लागेल आणि बाहेर यावे लागेल। दरम्यान तुम्हाला असे वाटते की लॉक तुमच्याद्वारे उघडले जाणार नाही, तुम्ही इमर्जन्सी बटन दाबून वर येऊ शकता, परंतु तुम्ही स्पर्धेत हराल। तो सर्व नियमांना होकार देत आत गेला। पाणी गेले पाण्याजवळ पोहोचताच त्याने खिशातून एक वायर काढून कुलूप उघडण्याचा प्रयत्न सुरू केला। 4 ते 5 वेळा प्रयत्न करूनही तो वारंवार अपयशी होत होता, पण ते कुलूप उघडत नव्हते। आता जास्त वेळ पाण्यात राहणे त्याच्यासाठी अवघड झाले होते, कारण त्याचा श्वास रोखणे सोपे नव्हते। शेवटी त्याने मन लावून एक शेवटचा प्रयत्न केला। तो अयशस्वी झाला आणि त्याने आपत्कालीन बटन दाबले। हळूहळू वर येऊ लागला। पाण्याचा वर आलेला डब्बा बाहेर काढला आणि थोडासा धक्का देऊन उघडला। तो आश्चर्यचकित झाला। एकदाही ते उघडावं असं मला का सुचलं नाही? हे लॉक झालेलं नव्हतंच। जेव्हा आपण खूप विचार करतो तेव्हा त्याचा फटका आपल्याला सहन करावा लागतो। कधी कधी विचार न करूनही उत्तर सापडते। तुम्हाला अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।